पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक रविवारी संपन्न झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मोनाली रोशन घरत यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल केळवणे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच मोनाली घरत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. ही निवडणूक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली आहे. यावेळी शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना कातकरी, अनंत वाकडीकर, कोर कमिटी अध्यक्ष प्रितेश मुकादम, माजी सरपंच नारायण चौधरी, माजी सदस्य पांडुरंग चौधरी, राम वाजेकर, रामदास पवार, रोशन गरत, सुधीर माळी, दीपक ठोकळ, पवन मुकादम, डायमंड मित्र मंडळ अध्यक्ष महेश माळी, महेश मुकादम, गुरु माळी, प्रदीप मुकादम, महादेव घरत, रुपेश घरत, अनंत पवार, अनंता भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पद्धतीने आज संपन्न झाली. आज शिवडंग गावाचा जो इतिहास आहे तो परत आपण अधोरेखित केलेला आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा 5 वर्षापूर्वी इथे सत्ता आली होती आणि त्या युतीच्या माध्यमातून आपण चांगली विकास कामं केली आणि आज मोनाली घरत या 8व्या उपसरपंच या 4 वर्षात बसल्या. त्याबद्दल मी सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो की आपण प्रत्येकाने वेळेवर आपला राजीनामा दिला. याच्या अगोदर संगीता पांडुरंग चौधरी होती, यांनी पण आपला राजीनामा योग्य वेळेवर दिला आणि आपली शिवडोंची इतिहास आणि परंपरा राखली आहे. आज पाहिलं तर ह्या युतीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम होत आहे. कालच आनंदाची बातमी ह्या गावासाठी, ज्या गावाने 50 वर्ष बोरवेलचं पाणी पिलं आणि त्या गावासाठी कालच आनंदाची बातमी आली. आमदार महेश बालदी साहेब आणि आमच्या ग्रामपंचायत सगळ्या सदस्यांच्या अथक प्रयत्नांमधून गेले 1 वर्ष आम्ही ज्या योजनेसाठी खूप धावपळ करत होतो. याच्या अगोदर राष्ट्रीय पेयजल योजना ह्या शिवडोंग गावासाठी होती, मात्र PC जाधव या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, त्यामुळे ह्या गावाला पाण्यापासून वंचित राहायला लागलं. मग आम्ही ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कालच 2 कोटी 36 लाखाची योजना ह्या शिवडोंग गावासाठी मंजूर झाली आहे. आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात ह्या योजनेचा टेंडर प्रोसेस होऊन फेब्रुवारीच्या 1व्या आठवड्यामध्ये साधारणतः ह्या कामाची सुरुवात होणार आहे. आणि शिवडोंग गावाला ज्या आम्ही वचन दिलं होतं या निवडणुकीच्या अगोदर की आम्ही तुम्हाला पाणी देणार आणि ते प्रत्येकाच्या घरात पाणी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.